मूळ हलाल जिहाद किंवा हलाल अर्थव्यवस्था हा जो विषय आपल्यापुढे मांडायचा आहे, तर सुरुवातीला संक्षिप्त स्वरूपामध्ये मी याची संकल्पना नेमकी काय ती मांडण्याचा प्रयत्न करतो. सामान्यपणे मी आता गोवा राज्यामध्ये मागची 10 दिवस विविध क्षेत्रांमध्ये गेलेलो आहे, विविध प्रांतांमध्ये गेलेलो आहे, हलालच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विषय मांडलेले आहेत, माध्यमांच्या समोर विषय मांडलेले आहेत. आणि त्यात एक प्रमुख गैरसमज, प्रमुख एक अंधश्रद्धा आणि प्रमुख एक अज्ञान मला लक्षात आलं. ते म्हणजे सामान्यपणे सगळेजण विचार करतात की हलाल म्हणजे काय, ते मुसलमानांचं खाणं आहे, त्याला तुम्ही कशाला विरोध करता, त्यांना काय खायचं ते खाऊ द्या. आणि माझंही म्हणणं हे आहे, त्यांना जे खायचं आहे त्याच्या विरोधात आम्ही मुळातच नाही आहोत. मुसलमानांनी हलाल खायचं, त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं काय खायचं आहे, त्याला आमचा काहीही विरोध नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली ही अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करायला हवा की हलाल ही जी मुसलमानांची मांस खाण्याची जी पद्धती आहे, ह्याला कुठल्याही हिंदू संघटनेचा विरोध नाही. त्यांच्या धर्मग्रंथात जे खाल्लेला खायला सांगितलेलं आहे, भारताच्या राज्यघटनेने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते कोणीही खाऊ शकतं, त्याला आमचा नकार नाही. आमचा प्रश्न एवढाच आहे, जर ते मुसलमानांच्या कुराणमध्ये लिहिलं आहे आणि ते मुसलमानांनी खायचं आहे, तर ते उरलेल्या ह्या देशातल्या 80% लोकांवरती का लागत आहे? म्हणजे हलाल हा फक्त मांसाचा प्रकार शिल्लक नाही. त्यामुळे ह्या अंधश्रद्धेतून सगळ्यात पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे. आज हलाल ही अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना हे कळतच नाही आहे की ही मांस आहे की हलाल अर्थव्यवस्था आहे. माझा विषय हलाल मांस नाही, हलाल अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमी. लिपस्टिक हलाल आहे, त्यानंतर काजळ हलाल आहे, मेकअपचं सामान हलाल आहे, त्याच्यामध्ये पीक फॅट्स नाहीत असं सांगून हे हलाल सर्टिफिकेट चालू केलं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की फूड इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स, हल्दीराम इज ऑल्सो हलाल. हल्दीराम हिंदू प्रोडक्ट्स आहे, हिंदू ओनर आहे, परंतु हल्दीरामचे प्रोडक्टसुद्धा हलाल आहेत. एक वर्षापूर्वी अमूलनेसुद्धा हलाल सर्टिफिकेट घेतलं होतं. बिकानेरवाला हलाल, आशीर्वादचा आटा हलाल, फॉर्च्यूनचं तेल हलाल, लिबर्टीचं तेल हलाल, म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये हलाल सर्टिफिकेशन चालू केलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने हलाल सर्टिफिकेशनच्या नावाखाली पैसे गोळा करण्याचं काम चालू आहे. हे फक्त एवढंच इथेच थांबलेलं नाही, केरळमध्ये हलाल सर्टिफाईड बिल्डिंग चालू आहे. फक्त केरळमध्ये हलाल सर्टिफाईड बिल्डिंगचं नाही, ग्लोबल हॉस्पिटलची चेन आहे ती सगळी हलाल सर्टिफाईड आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं तर हलाल फॅशन चालू झालेली आहे, बुरका आणि हिजाब हलाल सर्टिफाईड आलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी हे हलाल सर्टिफिकेशनचं माध्यम आज वापरलं जातं आहे. आणि अगदी हायेस्ट त्याचं जर आपल्याला सांगायचं झालं, तर आज mingle.com ही डेटिंग वेबसाईट आहे, डेटिंग वेबसाईट इज ऑल्सो हलाल सर्टिफाईड. आता डेटिंग वेबसाईट कुराणमध्ये कशी लिहिलेली असेल? 50 वर्षापूर्वी इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हता, लॅपटॉप नव्हता, 1400 वर्षापूर्वी कुराण लिहिलं, ह्याला कोणी हलाल सर्टिफिकेट द्यायला सांगितलं? तर हे हलाल सर्टिफिकेट इज नॉट अ रिलिजियस थिंग. हलाल सर्टिफिकेट इज रिगार्डिंग इकॉनॉमी. ही एक आर्थिक व्यवस्था निर्माण केली जाते भारतामध्ये, पॅरलल अर्थव्यवस्था निर्माण केली जाते. आणि ह्याच संदर्भात आपल्यातल्या बऱ्याच लोकांना कल्पना नाही की हलाल सर्टिफिकेट किती क्षेत्रांमध्ये चालू झालेलं आहे. मॅकडोनाल्ड इज 100% हलाल सर्टिफाईड, KFC इज 100% हलाल सर्टिफाईड, वेगवेगळे प्रोडक्ट्स, पिझ्झा हट इज 100% हलाल सर्टिफाईड. आता पिझ्झा हटमध्ये जाणारे सगळे मुस्लिम आहेत का? मॅकडोनाल्ड्समध्ये जाणारे सगळे मुस्लिम आहेत का? KFC मध्ये जाणारे सगळे मुस्लिम आहेत का? जर KFC चा 90% ग्राहक हिंदू आहे, मॅकडोनाल्डचा 90% ग्राहक हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आहे, तर त्यांना हलाल का खायला घालतात?
तुम्हाला जर हलाल खायला द्यायचं आहे तर एक मुस्लिमसाठी एक काउंटर करा, त्यांचं पॉप्युलेशन 10% आहे, एक काउंटर पुरेसं झालं। परंतु आज सगळ्या गोष्टी हलाल सर्टिफाईड आहेत। आणि आमचा प्रश्न हाच आहे, इफ आय एम पेईंग, मी जर पैसे भरणार आहे तर मॅकडोनाल्डने मला का हलाल द्यायचं? वेर इज माय कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम? आमच्या देशामध्ये संविधान आहे आणि संविधानाने प्रत्येकाला खाण्याचा अधिकार दिलेला आहे। ज्यावेळी 2013 मोदी सरकारने गोहत्या प्रतिबंधक कायदा याचं एक केंद्रामध्ये नियम लागू केला होता, त्यावेळी हेच मुस्लिम कोर्टामध्ये गेले होते, सुप्रीम कोर्टामध्ये। त्यांनी सांगितलं, नो नो, बीफ इज अवर फ्रीडम टू राईट, फ्रीडम टू ईट। आम्हाला बीफ खायला मिळालं पाहिजे, आमच्या याच्यात हलाल लिहिलेलं आहे ते। म्हणजे गाईचं मांस खाणं त्यांना हलाल लिहिलेलं आहे, मग मॅकडोनाल्डवाला हिंदूंना हलाल म्हणून गाईचं मांस खायला घालणार का? आणि हे सगळं आपल्या देशामध्ये चालू आहे। ही इकॉनॉमी 2013 चालू झाली, आज 2022 आहे, 9 वर्षामध्ये ही इकॉनॉमी $2 trillion इकॉनॉमी झाली। किती? फक्त 9 वर्षात। भारताची इकॉनॉमी 75 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, भारताची इकॉनॉमी आता $3.11 trillion आहे। म्हणजे भारताच्या 75 वर्षाच्या इकॉनॉमीच्या बरोबर हे 9 वर्षामध्ये जाऊन पोचले। कारण ह्या देशातल्या हिंदूंना, बौद्ध, ख्रिश्चन कोणालाच माहीत नाही की आपण सगळे हलालला पैसे देतो। आणि सगळेजण हलाल सर्टिफाईड प्रोडक्ट्स घेतात, हलाल सर्टिफिकेशन सगळीकडे चालू आहे, सगळे कंपनीज हलाल सर्टिफाईड प्रोडक्ट्स विकतात, सगळे हॉटेल्स हलाल सर्टिफाईड, रेनिसन्ससारखं 5-star हॉटेल हलाल सर्टिफाईड आहे। म्हणजे हे सगळं हलाल। आणि गोव्याच्या दृष्टिकोनातून जर मला सांगायचं असेल तर हलाल टुरिझम चालू आहे, इन टुरिझम ऑल्सो हलाल सर्टिफिकेशन चालू आहे। व्हॉट इज हलाल टुरिझम? तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गोव्यामध्ये फिरण्यासाठी जाता, मुस्लिम जे आहेत ते, ॲज अ टुरिस्ट, मग तिकडे कोणाच्या हॉटेलमध्ये राहतात, कोणाच्या हॉटेलमध्ये जेवतात, कोणाकडे तुम्ही फिरायला जातात, कोणाची टॅक्सी वापरता? तर तो जर हिंदू असेल, तो जर ख्रिश्चन असेल, तो जर नॉन मुस्लिम असेल आणि तुमचा पैसा जर त्याला जाणार असेल तर दॅट देन युअर टुरिझम विल बिकम अ हराम टुरिझम। म्हणून तुमचा पैसा टुरिझमचा जर फक्त मुस्लिमला गेला देन ओनली इट विल बिकम अ हलाल टुरिझम। म्हणजे गोव्यासारख्या राज्य जे टुरिझम इंडस्ट्रीवरती आहे, या गोव्यामध्ये फार डेंजरस गोष्ट ही हलाल टुरिझम। आणि दुर्दैवाची गोष्ट, हलाल टुरिझमचा बिझनेस पार्टनर आहे मास्टर कार्ड। तुमच्याकडे मास्टर कार्ड असेल तर हलाल टुरिझमवरती 10% डिस्काउंट आहे। मग जर अशा पद्धतीने हलाल टुरिझम जर चालू राहिलं तर गोव्यामध्ये जे टुरिझम इंडस्ट्रीमध्ये त्यांचा धंदा कोण चालवणार? इथे पणजीमध्ये तुम्ही शेजारच्या गल्लीमध्ये जा, एक प्रचंड मोठं रेस्टॉरंट चालू झालं, हलाल 100% हलाल त्या रेस्टॉरंटवरती लिहिलेलं आहे। का चालू झालं? गोवा मुस्लिम आहे, पणजी मुस्लिम मेजॉरिटी आहे। वाय देअर इज अ रेस्टॉरंट विच इज 100% हलाल? म्हणजे हलाल टुरिझम गोव्यामध्ये आलेलं आहे, हलाल रेस्टॉरंट 100% हलाल रेस्टॉरंट चालू झालेलं आहे। जर ह्या गोष्टींकडे गांभीर्याने नाही बघितलं तर ही अर्थव्यवस्था एक समांतर अर्थव्यवस्था आहे आणि ही देशासाठी घातक आहे। ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हलाल इकॉनॉमीचा पैसा हा देशाच्या विरुद्ध काम करणाऱ्या टेररिस्ट लोकांना जातो आहे। काल परवापर्यंत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासुद्धा क्लेम करत होते आम्ही सामाजिकच संस्था आहोत, तसंच आज जमियत उलेमा हिंद पण सांगते आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज करतो। पण ह्या सोशल ॲक्टिव्हिटीज कुठल्या? की 700 टेररिस्टच्या केसेस तुम्ही लिगली फायनान्स करता, त्यांना ॲडव्होकेट्स देता, त्यांच्या ॲडव्होकेट्सची फीस तुम्ही प्रोव्हाइड करता। तर हा जो आहे हा संपूर्ण ह्या देशाच्या विरुद्ध चालत असलेलं षडयंत्र आहे। आणि म्हणून ह्या संदर्भात आपण जागृत व्हायला पाहिजे, ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे। आणि म्हणून हा सगळा विषय सगळा सांगता येणार नाही, म्हणून ह्या दृष्टीने हलाल जिहाद ह्या विषयावरती मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। आणि ह्या पुस्तकात हा विषय संपूर्ण विस्ताराने लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मांडलेला आहे ही कशी अर्थव्यवस्था आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे, नेमके याचे परिणाम काय होऊ शकतात,
तर ही एक जागृतीचा भाग आहे हा, आणि ह्याचा परिणाम होतो आहे। आणि आत्ता लेटेस्ट परिणाम जर सांगायचा असेल तर 12 आणि 13 नोव्हेंबरला मुंबईमध्ये वर्ल्ड हलाल कॉन्फरन्स होती। आम्ही ह्या वर्ल्ड हलाल कॉन्फरन्सला विरोध केला आणि त्याचा परिणाम असा आहे की काल मुंबई पोलिसांनी वर्ल्ड हलाल कॉन्फरन्सची परमिशन काढली आणि वर्ल्ड हलाल कॉन्फरन्स कॅन्सल झाली। म्हणजे आम्ही ह्या देशात सांगितलेलं आहे की आता आम्ही हलाल मुक्त दिवाळीचं कॅम्पेन घेतली होती, ह्याच्यापुढे हलाल मुक्त दिवाळी नाही, हलाल मुक्त भारत। ह्या भारतामध्ये भारत सरकारचंच सर्टिफिकेट चाललं पाहिजे, कुठलाही मदरसा पैसे देऊन सर्टिफिकेट देऊ शकत नाही। ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे, आणि फक्त बोलून नव्हे तर ह्या दृष्टीने आंदोलन करू, गरज लागली तर आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ। लीगल टीम आमची ह्या विषयावरती काम करते आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जायला लागलं तरी स्वतः चालेल, परंतु ह्या देशात प्रायव्हेट इकॉनॉमी आम्ही चालू देणार नाही, हलाल इकॉनॉमी आम्ही चालू देणार नाही। हा आमचा ह्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे।